अगर शेगांव जिला बुलढाणा जैसे छोटे शहर का एक पानीपुरी बेचने वाला लड़का प्रसाद अपनी फैमिली के हेल्थ के लिए और प्रिवेंशन के लिए 2,77,000 का SD501 ले सकता है तो आप क्यों नहीं ले सकते? नमस्कार, माझं नाव प्रसाद वामनराव डवले आहे. मी शेगावचा इथे राहणार आहे, व्यंकटेश नगरमध्ये राहतो. संदीप सरांना मला सांगितले ते पाणी पाणी पिऊन पा, तुला फायदा होऊ शकते. मग मी हे पाणी पिलं, मला खूप चांगला रिझल्ट आला आणि तेव्हापासून मग मी पाणी पित आहे. माझ्या आईवडिलांना पण ते पाणी प्यायला देत आहे. म्हटलं चल सर, आपण पण पाणी पितो पण लोकांना पण त्याचं निरोगी आयुष्य जगावं, त्यांना पण पाणीपुरी द्या. हा माझा पाणीपुरीचा बिझनेस आहे. मग पाणीपुरीचा बिझनेस थ्रू मी कँगन वॉटर त्यांना देतो. हे पाणीपुरीचं आहे, श्रवण पाणीपुरी सेंटर. आता काय त्रास होता आधी तुम्हाला, आता किती त्रास आहे? आता मला खूप, पहिले तर खूप त्रास होता फिट्सचा. मला दिवसातून 2-3 वेळा फिट्स येतच होती. आता 2-3, आता काहीच नाही. जेव्हापासून मी एक एंगेन वॉटर पित होतो तेव्हा काहीच काहीच नाही आता मला. गोळ्या वगैरे? गोळ्या तर मला पहिले दिवसातून 4 टाईमच्या गोळ्या चालू होत्या, आता काहीच नाही. आता फक्त 1 टाईमची गोळी चालू आहे, ते पण एंगेन वॉटर विषय. खूप चांगला अनुभव आहे मला कँगन वॉटर. मी तर लोकांना पण सजेस्ट करणार की तुम्ही हे पाणी प्या. खूप छान आता परिस्थिती नाही एवढी पाणीपुरीची गाडी चालवता, तरी तुम्हाला ही मशीन महाग नाही वाटली? नाही, महाग नाही वाटली मला. माझ्या हेल्थच्या पुढे काहीच नाही वाटलं मला. हेल्थ इज बेटर. माझं आयुष्य सुखी आहे ना बस, बाकी काहीच नाही. तुम्हाला आरोग्य जास्त महत्त्वाचं? मला आरोग्य महत्त्वाचं वाटलं, बाकी काहीच नाही. आणि तुम्ही पैसे जुळवाजुळव केली मग? हो, जुळवाजुळव केली आणि मशीन घेतली. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार सर. तुमचं पहिले नाव आणि गाव सांगा आम्हाला. माझं नाव मीरा डवले. आणि गाव? शेगाव बुलढाणा जिल्हा. ओके, तर कँगन वॉटरची मशीन तुमच्या घरी तुम्ही बसवलेली आहे हे तर आम्हाला दिसतच आहे. तुम्ही सांगा, कँगन वॉटर पिऊन तुमच्या घरात कोणाकोणाला काय काय फायदे झाले? पहिले तर माझा मुलाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. काय प्रॉब्लेम होता त्यांना? त्याला फिटचा प्रॉब्लेम होता. 2017 पासूनच त्याला फिट येत होती. ओके, पण संदीप दाने सरांच्या घरी जेव्हापासून मशीन लागली त्यांनी आम्हाला सांगितलं. त्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच मी पाणी त्यांच्या घरून पाण्याची सुरुवात केली. ओके, हा त्याच्या डोक्याचा प्रॉब्लेम कमी झाला. आधी काय काय इलाज केले तुम्ही कधीपासून? तसं 2017लाच त्याला मी 2017 मध्येच त्याला अपोलो दवाखान्यात नेलं. 2-3 डॉक्टरचे इलाज केले, पुण्याला इलाज केला सर्व. त्यांनी सांगितलं की लाईफ टाईम याच्या गोळ्या बंद होणार नाही. पण जेव्हापासून संदीप दाने सरांनी मला कँगन विषयी माहिती सांगितली, मी ठरवलं कँगन लावायचं म्हणून. आणि 1 जुलैला मी माझ्या घरी कँगन लावलं. तसं जानेवारी महिन्यापासूनच संदीप दाने सरांच्याकडून पाणी चालू होतं त्याला. पाणी पिल्यावर किती दिवसात फायदा वाटला तुम्हाला? पाणी पिल्यावर त्याला 10 दिवसातच एकदम चांगलं वाटायला लागलं. अच्छा, काय काय त्रास होत होता? त्याला त्याचं डोकं खूप दुखत होतं. ओके, आणि ऍसिडिटीचा पण त्रास होता आणि फीट येत होती. अच्छा, मग आता काय फायदा वाटते पाणी पिल्यामुळे? आता त्याची ऍसिडिटी तर पूर्ण बंदच झाली. ओके, आणि डोकंही कमी झालं. म्हणजे बसलंच डोक्याची गोळी आता त्याला घ्यायची गरजच नाही. ओके, आणि फिटांचा त्रास कसा आहे? गोळ्या किती घेत होते, आता किती घेतात? आता रोजच्या 4 गोळ्या चालू होते त्याला, तर आता 1च गोळी चालू आहे. ओके, आणि आता त्रास कुठलाच नाही? नाही नाही, आता जानेवारी महिन्यापासून तशी त्याला फिट आलीच नाही. अरे वा, आणि तुमचे काय रिझल्ट आहेत वैयक्तिक? मला पण युरिनचा खूपच त्रास होता. ओके, कधीपासून? तसा 10 वर्षापासून त्रास होता मला. बर, काय घेतलं मग त्याच्यासाठी? खूप औषधं घेतल्या मी, आपल्याच्या डॉक्टरच्या गोळ्या वगैरे घेतल्या, पण काहीच फरक नव्हता. बर, गोळी चालू असली म्हणजे बरं वाटत होतं, गोळी बंद केली की जसंच्या तसंच होत होतं. पण जेव्हापासून कँगन चालू केलं तेव्हापासून एकदम 8 दिवसातच मला खूप आराम पडला. अच्छा, आणि आता मशीन बसवल्यामुळे तुम्ही फ्रेश पाणी पिता? आता फ्रेश पाणी पितो, आता तर अजिबातच पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. ओके, तर म्हणजे तुमचा व्यवसाय पाणीपुरीचा आहे आणि परिस्थिती एकदम साधारण असतानाही तुम्ही 2,77,000 मशीन घेतली, तर काय विचार केला तुम्ही मशीन घेताना? महाग आहे असा विचार नाही आला तुमच्या मनात? हो आला ना, महाग आहे असा विचार आला, पण मी तोच विचार केला. माणूस पैशाने जरी गरीब असला तरी मनाने श्रीमंत पाहिजे. अच्छा, तेव्हाच माणूस जीवनात काहीतरी करू शकते असं मला तरी वाटते. छान, आणि असा विचार करूनच मी पैशाची जुळवाजुळव केली.
आणि केंगण माझ्या घरात लावलं. पैशाचा जर विचार केला तर माणूस केंगण कधीच लावू शकणार नाही. आम्ही पैशाचा काही विचार केलाच नाही, आम्ही फक्त त्याचे फायदे अनुभवले आणि घरात केंगण लावलं. छान, धन्यवाद. तुम्ही एवढी आर्थिक स्थिती साधारण असताना सुद्धा केंगण वॉटर अनुभवातून तुम्ही लावायचा निर्णय घेतला. तुमच्या मुलाला आणि तुम्हाला एवढे चांगले अनुभव पाहायला मिळत आहेत. आपण तुमच्या मुलांचे आणि तुमच्या मॅडमचे रिझल्ट ऐकले, तुम्हाला केंगण वॉटरचे काय फायदे झाले? मला ते पायाच्या पावसाळ्यात चिखले पाय सडायचा त्रास होता, तो 2 दिवसातच एकदम बसून गेला तो पूर्णपणे पाणी पिल्यामुळे. पाणी पिल्यामुळे आणि त्याच्यात ते पाय पाणी. अच्छा, त्याच्यात पाय बुडवल्यामुळे. पाय बुडवल्यामुळे 10 मिनिटं बसून गेलं ते. मेडिकल गोळ्या वगैरे औषध बलम लागायचं काही काम नाही, कामच नाही. अच्छा, आणि थोडंफार त्रास होता पचन क्रियेचा, ओके, एकदम दूर होऊन गेला. अजून म्हणजे आणखी मजबूत झाल्यासारखं वाटून राहिलं. ओके, ताकद आल्यासारखं एक प्रकारे टॉनिक. अच्छा, म्हणजे पाणी एक टॉनिक सारखं वाटलं तुम्हाला. हा, ताकद आल्यासारखं. ताकद आल्यानंतर ऍसिडिटी त्रास व्हायचा थोडाफार, पाणी पिल्यामुळे, केंगण पाणी पिल्यामुळे तो एकदम दूर झाला. ओके, छान, धन्यवाद. जास्त एक वेळ जेवण नाही केलं तरी चालेल, पण पाणी पिल्यामुळे जे आपले ताकद येते ते अनुभवलं मी. व्हेरी गुड. आता तुम्ही मशीन लावली 1-1.5 महिन्यापूर्वी, आता तुम्ही कोणाला पाणी देत असता का मग तुमच्या घरून? हा, देतो ना. अच्छा, पाणी देतो आम्ही, सांगतो मी फायदे समजून मी सांगतो द्यायचे. अच्छा, ओके, धन्यवाद तुमच्या दोघांचे पण. तुम्ही निर्णय घेतला या मशीन लावायचा आणि इतर लोकांना पण, दुसऱ्यांना सुद्धा प्रवृत्त करत आहोत. छान छान, धन्यवाद. माझ्या आई वडील सुद्धा माझ्या बाजूनच राहतात 2-3 घराआड, तर त्यांना पण माझ्या वडिलांना कमरेचा खूपच त्रास आहे, तर माझ्याकडूनच ते पाणी घेऊन राहिले आता, तर त्यांनाही पहिल्यापेक्षा थोडं बरं वाटत आहे. छान, अजून कोणाला पाणी? माझी बहीण पण माझ्या घराजवळच राहते, त्यांच्याही घरी त्यांना शुगरचा खूप प्रॉब्लेम होता. माझ्या बहिणीच्या मिस्टरांना शुगरचा खूप प्रॉब्लेम होता, पाणी पिल्यामुळे थोडा त्यांना बरं वाटतं. म्हणजे तुमची एकच मशीन घेतल्यामुळे आज तुमची आई पण वडील पण पाणी पित आहेत आणि तुमच्या बहिणीला पण तुम्ही इथून पाणी देत आहात, तर हे एक परोपकाराचं काम तुमच्या हातून होत आहे.